विविध उपक्रमाद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या यवतमाळ नगर परिषदेतर्फे नेहरू मंच, मातृपेठ आणि हनुमान आखाडाचं सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करून भूदान यज्ञाच्या आठवणी जपणाऱ्या या ऐतिहासिक स्थळाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील भूदान चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या स्वर्गीय सदाशिवराव ठाकरे यांच्या पत्नी अन्नपूर्णा सदाशिवराव ठाकरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सर्वश्री डॉक्टर अभय टोंगो, ऍडव्होकेट प्रवीण जानी, मनोज पसारकर, गोपाळ मुंदडा, शेख मन्नास, शेख इस हसन, उमेश गिरी, भारती जानी आदी मान्यवर उपस्थित होते. शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या 1,29,00,000 रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. ज्या मंचावरून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विनोबा भावे या विभूतींनी जमिनीचे दान स्वीकारून या जिल्ह्याच्या दातृत्व भावनेने कौतुक केले. त्या मंचाचे सुशोभीकरणासह येथे विलोभनीय बाग, परिसरात सुरक्षा भिंतीचे बांधकाम, भिंतीवरील कोरीव शिल्प, फाउंटन, विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरणारे असे हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रेडक्रॉस भवन नजीकच्या जागेवर मातृपीठ हे स्मारक स्थळ साकार होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील नगर परिषद कर्मचारी रंगूबाई मिडवाई येथे वास्तव्य करीत होत्या. सरकारी नोकरी करीत ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध लढणाऱ्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या निरोपाची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. ही कामगिरी बजावताना त्या पकडल्या गेल्या, त्यामुळे त्यांना सश्रम कारावास भोगावा लागला. या रंगूबाई मिडवाईप यांच्या स्मरणार्थ मातृपीठ स्मारक शिल्प साकारले जात असून ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे यांच्या शुभ हस्ते या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. शेख मन्नान, शेख हसन, चपेरिया सर आनंद देशपांडे यांच्या कुटुंबीय या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या यवतमाळकर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व सल्ला मसलत करण्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान आखाडा चौकाच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन स्वातंत्र्य सेनानी पंडित विश्वनाथ सारस्वत यांच्या सुपुत्र ज्येष्ठ विधिज्ञ तथा स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वीरेंद्र सारस्वत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी माधुरी मडावी तर जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे अभ्यासक पद्माकर मलकापुरे, स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब महाजन माळवी व यादव यांचे कुटुंबीय व ऍडव्होकेट प्रवीण जानी व अनेक मान्यवर उपस्थित होते.